नगरचं जे नामांतरण म्हणतं आहिल्या नगर, अंबिका नगर किंवा अहमदनगर, मग तुम्ही तुमचं नेमकं काय मत आहे? नाही काय नाही, मला नामांतराचा फरकच पडतो. मी अजून मला माझ्या मुलाला नावणी दिली, एक महिना झाला. मी या नामांतरावर विश्वास ठेवत नाही, मला काही इंटरेस्ट नाही. काय वोटिंग करा एवढं, तुमचे अनेक ऍप आलेत, तुम्हाला काय वाटतं? 1, 2, 3 कोण निवडून येणार? 1, 2, 3 89% 20% खाली वोट झालेत, 1500 फक्त. ते काय हे पहा, नगरच्या जनतेचा जेवढा जेवढा मोठा निर्णय असतो, ज्या लोकांनी सॅक्रिफाईस केले, ज्या कुटुंबाने सॅक्रिफाईस केले, तर अहमदनगर जे आज नगर आहे म्हणून ठरवायला, तर सुजय विखे किंवा एका व्यक्तीला कुठलाही अधिकार नाही हा नाव बदलायचा, कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला नाही. नगर शहराचं नाव हे काय राहावं हे नगरच्या नागरिकांनी ठरवायचं आहे, आणि म्हणून त्यासाठी वोटिंग प्रोसेस झाली पाहिजे. आणि त्या वोटिंग प्रोसेसमध्ये 4 ऑप्शनवर वोट होईल, आणि त्यावर जर नगरकर एकमताने सहमत झाले तर एक मेजॉरिटी, इफ इट इज मोर देन काय ते पर्सेंटाईल असतं स्टॅटिस्टिक्समध्ये, एखाद्या नावावर जर सगळ्यांची सहमती झाली तर करा, नाही झाली तर काय अहमदनगर तरी काय वाईट आहे? नाव बदललं काय नाही बदललं काय, खड्डे तर आपल्याला पाहावंच लागतात, त्यामुळे काय फार फार एवढ्या गोष्टीत आपण नाही गेलं पाहिजे.